नमस्कार, मी प्रशांत फाटक। आज वैशाख कृष्ण तृतीया शके 1947 सादर करत आहे ठाणे वार्ता। पाहूयात काही ठळक घडामोडी। सिडकोमध्ये ईज ऑफ डुईंग बिझनेस कक्ष केला जाणार स्थापन, आणि घोडबंदर रस्त्यावर टँकर उलटा झाल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी। आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका। तर पाहूयात ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा, आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा। श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या। पहा श्री स्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्री स्थानक वाहिनी। सिडकोची ऑनलाईन प्रणाली सोपी करण्याबरोबरच ईज ऑफ डुईंग बिझनेस कक्ष स्थापन केला जाणार असून बांधकाम क्षेत्रातल्या सर्व परवानग्या जलदगतीने मिळाव्यात यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे। सिडको प्राधिकरणामध्ये एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली लागू झाल्यामुळे त्या अंतर्गत मिळणाऱ्या परवानग्यांवरील भाडेपट्टा शुल्क भरण्यासाठी हप्त्यांची सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तसेच सिडकोमधील बांधकाम विषयक परवानग्या जलदगतीने मिळाव्यात यासाठी सिडको प्राधिकरणाची ऑनलाईन सॅप यंत्रणा सोपी आणि सुटसुटीत करण्याबरोबरच तिथे ईज ऑफ डुईंग बिझनेस कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। नवी मुंबईतील विकासकांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांबाबत एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला असून त्या अंतर्गत सिडकोमध्ये विविध परवानग्या मिळण्यासाठी होणाऱ्या विलंबाची देखील त्यांनी दखल घेतलेली आहे। सिडकोमधील कामे ही अधिक जलदगतीने व्हावीत यासाठी सिडकोची ऑनलाईन परवानग्या घेण्याची सॅप यंत्रणा अधिक सुटसुटीत आणि गतिमान करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यासोबतच राज्यात बांधकाम विषयक सर्व नियमांचे सुसूत्रीकरण होण्यासाठी लागू करण्यात आलेल्या युनिफाईड DCPR चे फायदे सिडकोत मिळवून देण्यात येणार आहेत। घोडबंदर रस्त्यावर एका टँकर चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्यानं टँकर उलटा होण्याची घटना काल रात्री घडली। पातलीपाडा पुलाजवळ मुंबई गुजरात महामार्गावर ठाणेकडे येणारा टाटा कंपनीचा केमिकल टँकर हा लोटे परशुरामकडे चालला होता। रात्रीच्या सुमारास कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने घोडबंदर रोडवर नेणाऱ्या वाहिनीवरील रस्ता दुभाजकावर तो आदळला आणि पलटी झाला। टँकर पलटी झाल्यामुळे रस्त्यावर टँकरमधले ऑइल पडलं होतं। ही माहिती मिळताच कासारवडवली वाहतूक पोलीस कर्मचारी, कासारवडवली पोलीस कर्मचारी, 2 हायड्रा मशीन, आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केलं। टँकरमधील सांडलेलं ऑइल दूर करून हा टँकर पुन्हा उभा करण्यात आला, मात्र ही प्रक्रिया करण्यास बराच वेळ लागल्यामुळे या रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती। या टँकरमध्ये 10 टन केमिकल होत। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा, आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा। आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा। ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा। डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल। आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीचीही सुविधा। डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वे पथ, ठाणे। 65 वर्षांची निरंतर सेवा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम।
आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। मध्य रेल्वेतर्फे एखादी आपत्ती घडल्यास त्याला प्रतिसाद कसा मिळू शकतो याविषयी कल्याण रेल्वे यार्डात एक रंगीत तालीम करण्यात आली। आपत्ती प्रतिसाद विभागाच्या सोबत ही रंगीत तालीम करण्यात आली। काल कल्याण अपयार्ड येथे ही रंगीत तालीम करण्यात आली। जळत्या डब्यात अडकलेल्या प्रवाशांच्या कृत्रिम अपघाताची परिस्थिती निर्माण करण्यात आली, जिथे ट्रेनचा एक डब्बा रुळावर घसरला आणि शेजारील डब्याला धडकून दोन्ही गाड्यांना आग लागली, जिथे प्रवासी जळत्या कोशमध्ये अडकले होते। सकाळी 10:30 कवायत सुरू झाली आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी मुंबई विभागाच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षास त्वरित संदेश दिला। नियंत्रण कार्यालयाने तत्काळ कारवाई केली आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि अपघात निवारण ट्रेन, रेल्वे मेडिकल रिलीफ व्हॅन, रेल्वेचे नागरी संरक्षण कर्मचाऱ्यांना कळविण्यात आलं। नागरी संरक्षण दलानं प्रथम प्रतिसाद दिला, त्यानंतर अग्निशमन दल आलं आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं। डबा कापून प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी NDRFचे जवान डब्यात दाखल झाले, त्यानंतर जखमी प्रवाशांना त्वरित वैद्यकीय मदत दिली गेली। प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी रेल्वेच्या RPFनेही NDRFला मदत केली। अग्निशमन दलाच्या जवानांनी डब्यात प्रवेश केला आणि जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं। रंगीत तालमीच्या वेळी यंत्रणेतील सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि संपूर्ण परिस्थिती 1 तासात नियंत्रणात आली। ठाणे जनता सहकारी बँकेच्या कोलशेत रोड येथील इन्व्हर्टर रूममध्ये काल आग लागली होती। कोलशेत रोड येथील हायलँड पार्क येथे बँकेची शाखा असून या शाखेतील इन्व्हर्टर रूमला ही आग लागली होती। यावेळी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं। बाळकुंभ अग्निशमन केंद्राच्या पथकानं त्वरित धाव घेऊन ही आग नियंत्रणात आणली, मात्र आगीवर नियंत्रण आणत असतानाच अग्निशमन दलाचे कर्मचारी सुधीर धराडे हे काच लागून जखमी झाल्याचं आपत्ती व्यवस्थापन पथकातर्फे सांगण्यात आलं। जिल्ह्यात कोरोनाचे 30 नवे रुग्ण आढळले असून दिवसभरात एकही मृत्यू नाही। सध्या जिल्ह्यात 157 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, तर आत्तापर्यंत 11,895 जणांचा मृत्यू झाला आहे। ठाणे महापालिका क्षेत्रात 11 रुग्ण आढळले, सध्या 90 रुग्ण उपचार घेत आहेत, तर आत्तापर्यंत 2,127 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला। कल्याण डोंबिवलीमध्ये 1 रुग्ण, सध्या 8 रुग्ण उपचार घेत आहेत, तर आत्तापर्यंत 2,954 रुग्ण दगावले आहेत। आणि ठाणे ग्रामीणमध्ये 1 रुग्ण आढळला, सध्या 1 रुग्ण उपचार घेत आहेत, आत्तापर्यंत 1,056 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता। ठळ घडामोडी शेवटी पुन्हा एकदा। सिडकोमध्ये ईज ऑफ डुईंग बिझनेस कक्ष केला जाणार स्थापन आणि घोडबंदर रस्त्यावर टँकर उलटा झाल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या। तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्रीस्थानक वाहिनीवर। धन्यवाद।